रविवारी सायंकाळी किर्लोस्कर सभागृहात लोकमंगलचा शिक्षकरत्न पुरस्कार शानदार समारंभात पार पडला. यावेळी 9 शिक्षकांना शिक्षकरत्न तर सौ लीला कोटी यांना लोकमंगलचा डॉक्टर अब्दुल कलाम पुरस्कार तर जिल्हा परिषदेच्या मंद्रूप आणि अरण या दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने मराठी विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांच्या हस्ते 2500 रुपये किमतीची पुस्तके मानपत्र आणि सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह. ना. जगताप यांनी भूषविले. पूर्वी जमीनदार भांडवलदारांना महत्व होते, पण आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाला महत्व प्राप्त झाले आहे. ज्ञानाचा प्रवाह हा सदैव सर्वसमावेशक असतो. शिक्षक हे विद्यार्थ्याचे मानसिक परावलंबित्व दूर करतात असे प्रतिपादन मराठी विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी केले. शिक्षणाच्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना सुद्धा हळूहळू बदलत चाललेल्या किंवा चाललेल्या, आणि त्यामुळे एक काळ असा होता की ज्याच्यापाशी जमीन अधिक होती अशा लोकांना समाजामध्ये अधिक महत्व दिलं जात असे. पूर्वी सरंजाम शाह होते, अशा प्रकारचे मोठे मोठे शेतकरी, त्यांचा समाजावर एक वर्चस्व वगैरे असे. त्यानंतरच्या काळामध्ये असं महत्व आलं की ज्यांच्यापाशी भांडवल अधिक आहे, पैसा अधिक आहे, त्यांच्याकडे त्यांना अधिक महत्व यायला किंवा हे करायला सुरुवात. आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण असं बघतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एवढी मोठी झेप घेतलेली आहे की ज्याच्यापाशी अधिक चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे, माहिती आहे, ज्ञान आहे, अशा प्रकारचे जे सगळे उद्योजक आहेत, त्या उद्योजकांनी आज सर्व जगामध्ये एक खूप मोठी झेप घेतलेली दिसते. शिक्षणाचा संबंध नसलेल्या याच्या म्हणजे विषयांना इतकं महत्व त्याच्यामध्ये प्राप्त किंवा हे वगैरे झालेलं आहे, तर आपण त्यांना कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे की ज्याच्यातनं त्याच्या जीवनामध्ये त्याचा त्याला उपयोग करता येईल. तो खेड्यामध्ये राहत असेल तर खेड्यातली समृद्धी वाढवता येईल, शहरामध्ये वाढत असेल तर शहराची समृद्धी वाढवता येईल. तर अशा प्रकारचा एक शिक्षणाचा इथल्या जमिनीतलं शिक्षण निर्माण करण्याचा किंवा हे करण्याचा जो पॅटर्न आहे किंवा याच्यामध्ये आज आपण अपयशी झालेलो किंवा झालेलो आहे. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे डॉक्टर विकास पाटील, नाझरा विद्या मंदिर प्रशालेचे सुनील जवंजाळ, शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूरचे अविनाश अल्दर, नंदिकेश्वर विद्यालय उपळाईचे किशोर मार्तंडे, सीबी खेडगीज महाविद्यालय अक्कलकोटचे डॉक्टर सोमनाथ राऊत, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे चेतन तुपकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे राहुल सुरवसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटे वस्ती तालुका उत्तर सोलापूरचे परवेश शेख, तर समर्थ विद्या मंदिर सोलापूरचे राजकिरण चव्हाण यांना शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी अविनाश महागावकर, गुरण्णा तेली, प्राध्यापक ह. ना. जगताप, सौ आशालता जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी केले. या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.